नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. पुण्यामध्ये एकाच दिवशी घडल्या 3 गोळीबाराच्या घटना. शहरामध्ये पसरले दहशत, पोलिसांनी आरोपींना केले जेरबंद. देगलूर उपजिल्हा रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घडवले माणुसकीचे दर्शन. 1.5 वर्षांपासून निराधार महिलेवरती मोफत उपचार. पुणे रेल्वे स्टेशनवरती गोळीबार करणाऱ्या आरोपीला मोठ्या शिताफीनं पोलिसांनी केले गजाआड. आणि हिंगोलीमधील बाळापूर पोलिसांनी ऑनलाईन मोबाईलवरनं जुगाड खेळणाऱ्यांवरती केली आहे कारवाई. 7 जण पोलिसांच्या ताब्यात. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. पुण्यामधील गोळीबारांच्या एकाच दिवशी घडलेल्या 3 घटनांमुळे पुणे शहर हादरून गेलंय. चंदनगर परिसरामधील भाटी कुटुंबियांमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये एकता भाटींचा मृत्यू झालाय. येवलेवाडी परिसरामधील दागिन्यांच्या दुकानामध्ये देखील गोळीबार करण्यात आलाय. यामध्ये 1 जण गंभीर जखमी झालाय. तर 3 घटनेमध्ये पुणे रेल्वे स्थानकावरती झडती घेत असताना पोलिसांवरती गोळीबार करण्यात आलाय. त्यामुळे या घटनांमुळे संपूर्ण शहरामध्ये आता दहशत निर्माण झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या काय सुरू आहे काहीच समजत नाही आहे. एकाच दिवशी गोळीबाराच्या 3 घटनांनी पुणे शहर अक्षरशः हादरून गेलंय. पुण्यामध्ये सकाळ झाली ती गोळीबाराच्या आवाजानं. पुण्यामधील चंदननगर परिसरामधील वास्तव्यास असलेल्या भाटी कुटुंबियावरती दिल्लीमधनं आलेल्या दोघांनी आर्थिक कारणावरनं गोळीबार केलाय. यामध्ये एकता ब्रजेश भाटी या महिलेचा जागीच मृत्यू झालाय. याच आरोपींनी पुणे रेल्वे स्थानकावरती त्यांना पकडण्यासाठी आलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावरती देखील गोळीबार केला. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी या प्रकरणी अधिक माहिती दिली आहे. ब्रिजेश भाटी यांचा दिल्लीमध्ये लोन मिळवून देण्याचा व्यवसाय होता. व्हेईकल लोन, होम लोन ते मिळवून देत असत. कालांतरानं त्यांनी प्रॉपर्टी व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये त्यांचं नुकसान झालं. त्यांच्यावरती अनेकांचं कर्ज झालं. त्यामुळे ते 2.5 वर्षांपूर्वी कुटुंबियांसह पुण्यामध्ये राहण्यासाठी आले. चंदननगर परिसरामध्ये त्यांनी ज्ञानदीप इमारतीमध्ये 3 मजली इमारत भाड्यानं घेतली आणि आई वडील, पत्नी आणि मुलांसह ते त्या ठिकाणी राहू लागले. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी एकता भाटी यांनी खानावळ देखील सुरू केली आणि त्याकरता त्यांनी काही कामगारांची नियुक्ती केली होती. दरम्यान दिल्लीमधील देणेकरी पैशांसाठी त्यांच्या मागे लागले होते. फोनवरती प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी ते करू लागले. आरोपी शिवलाल बाबूलाल राव यांचेही ब्रिजेश भाटी यांच्याकडे JCB चे 8 लाख रुपये थकले होते. वारंवार मागून देखील पैसे मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी अन्य एका मित्रासह ब्रिजेश भाटी यांना ठार मारण्याची योजना केली. त्याकरता ते 2 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये आले. 2 दिवस पाळत ठेवल्यानंतर चंदननगर येथील ब्रिजेश भाटी यांच्या घरी जाऊन ते दबा धरून बसले होते. सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास खाली उतरत असलेल्या एकता भाटी यांच्यावरती आरोपींनी 2 गोळ्या झाडल्यात. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या एकता भाटी यांचा मृत्यू झाला.
दरम्यान ब्रजेश भाटी यांच्यावरती दिल्ली इथे बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्यामधील फिर्यादी महिलेनंच ठार मारण्यासाठी मारेकरी पाठवले असावेत असा संशय भाटी यांनी व्यक्त केला. दरम्यान पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत असताना परिसरामधील CCTVच्याद्वारे आरोपींची ओळख पटवली आहे आणि त्यांचा शोध घेण्यासाठी पथकं रवाना केली. हे आरोपी झेलम एक्सप्रेसनं रेल्वे स्थानकावरनं दिल्लीला जाणार अशी माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसारच पोलिसांची वेगवेगळी पथकं रेल्वे स्थानकामध्ये त्यांचा शोध घेत होती. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन पवार आणि त्यांच्या पथकाला 2 संशयित आढळले. त्यांना बाजूला घेऊन अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी शिवलाल बाबूलाल राव यानं पवार यांच्यावरती 2 गोळ्या झाडल्यात आणि तिथून पळ काढलाय. पवार यांच्या जबड्यामध्ये आणि पोटामध्ये या गोळ्या लागल्या आहेत. काही कर्मचाऱ्यांनी तातडीनं पवार यांना रुग्णालयामध्ये दाखल केलाय. दरम्यान आरोपी शिवलाल राव पळत असताना काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. या कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला फोन करून शहरामधील इतर पोलिसांना देखील अलर्ट केलं होतं. आरोपी शिवलाल यानं मालधक्का चौकामधनं पळ काढला आणि तो याच परिसरामधील एका इमारतीमध्ये लपला होता. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतलंय आणि त्याच्याजवळनं 1 पिस्तूल देखील हस्तगत करण्यात आलाय. सर काय सांगाल या घटनेविषयी? येवलेवाडीमध्ये श्री गणेश ज्वेलर या ठिकाणी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास 4 इसम दुकानामध्ये प्रवेश केला आणि त्या दुकानात मालमसिंग देवडा म्हणून त्यांचा कर्मचारी आहे त्यासोबत चर्चा केली आणि जाताना एक फायर केल्याचं दिसतं. त्यात तो जो जखमी झालेला आहे देवडा त्याला आपण ससून हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे. याच्यामध्ये एकंदरीत झाल्या प्रकरण असं दिसतं आहे त्यांची काहीतरी वैयक्तिक दुश्मनी किंवा वाद असण्याची शक्यता आहे. त्यावरून ही फायरिंग झालेली असावी याला कारण दुकानातला कुठलाही माल किंवा सोन्याच्या वस्तू किंवा कुठलाही काहीही जाताना ते घेऊन गेलेले नाही आहे आणि याच्याबाबत आमच्या टीम नेमलेल्या आहे. पुढचा तपास करत आहोत. आरोपी अटक करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस स्टेशन चंदननगरच्या हद्दीमध्ये एकता पार्क भागामध्ये राहत्या घरामध्ये 37 वर्षीय महिला एकता ब्रिजेश भाटी यांच्यावर आज सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान फायरिंग झालं आहे. त्याच्यामध्ये त्यांची डेथ झाली. तपास सुरू आहे कुठल्या कारणासाठी फायरिंग झालं अगर ही घटना कोणत्या कारणानं घडलेली आहे याच्याबाबतचा तपास सुरू आहे. आत्तापर्यंत आम्ही कुठल्याच कन्फ्युजनला आलेलो नाही. तिला झाडलेलं असंही आत्तापर्यंत तपासात कुठे दिसून येत नाही. हो, CCTV फुटेज मिळालेली आहे त्याच्या अनुषंगानं तपास सुरू आहे. CCTV साठी एक टीम स्वतंत्र रवाना केलेली आहे. ते तपास करत आहे. तपासासाठी साधारण पोलीस स्टेशनचे 4 पथकं तपास करत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त क्राईम ब्रांच तेही त्यांच्या पातळीवरती तपास सुरू आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे C24 तास पुणे. पुण्यामधील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल इथे रोमांचक पद्धतीनं झी टॉकीज प्रस्तुत महाराष्ट्र कुस्ती दंगल पार पडली आहे. 6 संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता तर पुणेरी उस्ताद या संघानं अंतिम सामना जिंकला आहे आणि यशवंत सातारा हा संघ उपविजेता ठरलाय. पुण्यामधील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल इथे सुरू असलेल्या झी टॉकीज महाराष्ट्र कुस्ती दंगल ही अतिशय रोमांचक पद्धतीनं पार पडती आहे. या दंगलीमध्ये 6 संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पुणेरी उस्ताद या संघानं अंतिम सामना जिंकलाय तर यशवंत सातारा या संघाला उपविजेते पदावरती समाधान मानावं लागलंय. या स्पर्धेसाठी बाहेरील देशांमधील खेळाडू सहभागी झालेत. अनेक अटीतटीच्या कुस्त्या या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत त्यामुळे इथे पुरुषांच्या बरोबर स्त्रियांचं सुद्धा कुस्ती पाहण्याचं प्रमाण वाढलंय. या स्पर्धेबद्दल अर्जुन वीर पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे वस्ताद काका पवार हिंदकेसरी अमोल बराटे आणि मुंबई महापौर केसरी आबा काळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. आज या ठिकाणी GTV ने जो कार्यक्रम भरवलेला आहे बालेवाडीत या ठिकाणी आम्ही सगळेजण कुस्ती पाहण्यासाठी खास आलेलो आहे. या ठिकाणी आता दिसून येत आहे की महाराष्ट्राच्या कुस्तीची कशी प्रगती होत आहे. इथं महिलाही मोठ्या प्रमाणात कुस्ती बघायला येत आहेत तर हे पाहताना आपल्याला खेळाडूंना व कुस्तीगिरांना एक वेगळं व्यासपीठ मिळालेलं आहे आणि ह्यातनं जीच्या माध्यमातनं मुलांना लीग चालू झाल्यामुळं पैसेही मिळतील व ऑलिम्पिकसाठी राहुल आवारे या प्लेअरसारख्या मुलाला आपल्याला आर्थिक पाठबळ बी देता येईल. तर हे सर्व चालू असताना आम्ही इथं सर्व मित्र इथं जमलेलो आहेत. तर इथं आता आबा काळे 2 शब्द सांग.
जी टॉकीजने जो आता उपक्रम हा खूप म्हणजे पुढे जाऊन कुस्तीसाठी खूप उपयोगी होणार आहे आणि ह्याचा फायदा कुस्तीगिरांना म्हणजे त्याचा खूप खूप म्हणजे खूप फायदा होणार आहे त्या गोष्टीचा. हे आणि ही कुस्ती घराघरांमध्ये लोक पाहू शकतात. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी आता कसं की लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळतं. तर जीने खूप चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी केल्यात तर म्हणजे पहिलंकीसाठी खूप चांगला उपयोग आणि एक कुठंतरी फार म्हणजे चांगल्या गोष्टी होणार आहेत पुढं. लिंकसुद्धा पुढे चांगल्या गोष्टी होऊन होईल म्हणजे चांगल्या गोष्टी. शुभेच्छा जिला ह्या आमच्या पहिलंकीच्या सगळ्यातर्फे शुभेच्छा देतो. आज आपणाला महाराष्ट्राच्या खेलो दंगल ही जी निर्मिती झाली जी टाकीचे आपण त्यांचे आभारच मानले पाहिजे आणि आम्हाला जी स्पीड या स्पीड दिलं पहलवानांसाठी आल महाराष्ट्राच्या पहलवानाला जी पुढचं स्वप्न महाराष्ट्राचं जी आहे ते ऑलिम्पिकसाठी खेळण्यासाठी जी या स्पीड तयार करून दिलं आम्हाला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि खरोखर आत्ता जी जशी जशी टीम पुढं पुढं जाईल तशी टीम एक नंबरला सातारा टीम एक नंबरला आहे. दोन नंबरला पुणे आणि तीन नंबरला मुंबई आणि चार नंबरला विदर्भ. ही जी चारही खेळाडू त्याच्यामध्ये खूप सुंदर आहेत आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं चारही मल्ल ज्या टीममधनं होतील त्या ऑलिम्पिकला खरोखर त्याच्यातनं आपल्याला मेडल मिळणार आहे. या स्पीड महाराष्ट्राचे लोकनेते माननीय शरदरावजी पवारसाहेब हिने जी स्पीड क्रिकेटला दिलं होतं तीच आम्हाला आज ही स्पीड एकदम सुंदर मिळवून दिलं आणि त्यांच्या माध्यमातनं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातनं सर्व आल महाराष्ट्राच्या जनतेमधनं आणि ती जी आपणाला मिळालं ही पहलवानांचं भाग्य मी मानतो आणि आमचंही भाग्य मानतो. खरोखर हे असंच पाच वर्षापर्यंत जी करार केला त्यांनी ही पाच वर्ष महाराष्ट्राला तमाम बघायला मिळणारी कुस्तीच दंगल. गणेश अभिमाने सी 24 तास मुळशी. पुण्यामधील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल इथे रोमांचक पद्धतीनं जी टॉकीज प्रस्तुत महाराष्ट्र कुस्ती दंगल पार पडली आहे. सहा संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता तर पुणेरी उस्ताद या संघानं अंतिम सामना जिंकला आहे आणि यशवंत सातारा हा संघ उपविजेता ठरलाय. हिंगोली इथे कनेरगाव नाका येथील पैनगंगा नदीवरील जुन्या पुलावरनं दोन महिला आणि एक पुरुष यांनी पाठोपाठ पाण्यामध्ये उड्या टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये एक महिला आणि एक मुलगी या दोघींचा तिथे मृत्यू झालाय. उडी घेताना काही बाजूच्या असलेल्या गावकऱ्यांनी पाहिलं आणि काहींनी त्या तिघांना वाचवण्यासाठी नदीमध्ये उड्या मारल्या परंतु यामध्ये एका युवकाला वाचवण्यातच गावकऱ्यांना यश आलंय. पाण्यामध्ये उडी घेऊन आपलं जीवन संपवणारे हे तिघे सेनगाव तालुक्यातील सौना येथील असल्याची माहिती मिळते आहे. यामधील वाचलेल्या युवकाचं विठ्ठलराव नाईक असं नाव आहे. सकाळी 9:30 दरम्यान ही घटना घडली आहे. काही घरांमधील वाद असल्यानं ही घटना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित असलेलं ठिकाण हे विदर्भ मराठवाड्यामधील सीमा असलेल्या आणि पैनगंगा नदीचं ठिकाण आहे. हे वाशिम ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये येतं त्यामुळे वाशिम पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पुढील तपासामध्ये आत्महत्या का केली हे स्पष्ट होईल. उमेश चक्कर पाटील सी 24 तास हिंगोली. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी 24 तास जगा वर्तमानात बिनधास.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. देगलूर उपजिल्हा रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे एका निराधार दुर्धर आजारानं त्रस्त असलेल्या महिलेवरती गेल्या 1.5 वर्षांपासून मोफत उपचार सुरू आहेत. दरम्यान दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकावं अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते आहे. देगलूर शहरामधील व्यंकटेश टॉकीजवळ गंगाबाई वडपवार या 65 वर्षीय महिलेला मधुमेहाच्या आजारामुळे पायाला जखम झाली. या महिलेचा पाय गँग्रीनच्या दुर्धर आजारामुळे निकामी होण्याच्या मार्गावरती होता. यावेळी या महिलेला तिच्या 2 मुलांनी आणि दारुड्या पतीनं देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये 1.5 वर्षांच्या पूर्वी दाखल केलं. त्यावेळी 2 मुलं आणि दारुड्या पतीनं 2 दिवस या महिलेची देखभाल केली आणि आपण आपल्या आईची आणि पत्नीची सेवा करत असल्याचे भासवून त्यांनी रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना विश्वासामध्ये घेतलं आणि त्यानंतर तिथून पोबारा केला. सदर महिलेचा पाय हा वर्षभर निकामी होत असताना देगलूर जिल्हा रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर महिलेला नांदेड येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं. तिथे सदरील महिलेचे योग्य रीतीनं उपचार झाले नाही आहेत, त्यामुळे महिलेची होणारी हेळसांड देगलूर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आणि या महिलेला पुन्हा देगलूर इथे परत आणून तिच्यावरती उपचार करण्यात आलेत. या महिलेची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून देगलूर शहरामधील मजूरविडी कारखाना इथे काम करून या महिलेनं आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, 2 मुलांची शिक्षण केली आणि आता या महिलेची होणारी हेळसांड पाहता उपजिल्हा रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी माणुसकीच्या दृष्टीनं तिची देखभाल आणि औषधांचा खर्च गेल्या 1.5 वर्षांपासून स्वखर्चानं केलाय. तसेच तिच्या जेवणाची राहण्याची सोय उपजिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आली आहे. या महिलेचा पाय आता 70 ते 75% बरा झाला आहे. उपजिल्हा रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांनी माणुसकीच्या दृष्टीनं या महिलेची जबाबदारी घेतली आणि त्यांच्या या कार्याचं सर्व स्तरांमधनं आता मोठं कौतुक होत आहे. मात्र या महिलेचे नातेवाईक किंवा मुलं पती यांनी साधी तिची चौकशीसुद्धा केली नाही आहे. दरम्यान माणुसकीच्या दृष्टीनं आपण देखील आपलं समाजाच्या प्रती कर्तव्य आहे अशी जाणीव ठेवून या निराधार महिलेची मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकून मदतीचा हात देण्याची गरज आहे. मावशीला घरी ना काय नाही ना काय करावं आधार नाही सर. 3 वर्ष झाली की आपल्या इथे मजबुरी आहे बघा, जोड लागणार आली कोणची बी काय करणार, काम करावं तर पोटाला एक आता जाऊन कॅरी बॅग मध्ये घेऊन यावं लागलं. आता पळ दिले मध्ये याच्यापैकी दुसरं आहे फळ घेतलं गोष्टी होती राशन दुसरं आणणार वगैरे नाहीत पण काय करणार आधारच नाही. तुम्हाला बाईक पोट बरं एवढे पैसे भेटणार भेटते तर काय करणार 150 कमवलं तर राश पिलं चालेल 100 दोन टाइम 100 रुपये जातात. घर नाही तुमचं घर नाही म्हणतर इथं घेट भाड्याला घेतलेली खोली बायगा रोडली होती सगळं पसरा गेलाय मला. आता तुम्ही कुठं शिजून खायला भागूनच होतं ना इथून तुम्ही कुठं राहता सांगायला काय इथं येतो संध्याकाळी झोपायला दिवसभर काम करतो राशन पाणी घेऊन येतो खाता झोपतो काहीच नाही खरं सांगेल काय सर तत्तक सेलिंगा सेलिंगा जे तिथे जोडलं जाईल ते करेंगे क्या करेंगे अबायशा हमारे काम आयची आहे साऊ टेलर आहे देखील एक जागे. गंगामणी गोविंद गडमवाड हा 56 वर्षाचा स्त्री रुग्ण आपल्या रुग्णालयामध्ये इसवी सन 2015 रोजी डायबेटिक फूट या कारणामुळे ऍडमिट झाला होता. तिच्या पायाला पूर्णपणे जखम झाली होती व पाय तोडण्याच्या कंडिशनमध्ये होता पण आपण त्याला या इथनं नांदेड सिव्हिल इथं रेफर केलं. तिथं काही ट्रीटमेंट घेतल्यानंतर सिव्हिलवाल्यानं आपल्याकडे रेफर केलं ते परत आणि तो रुग्ण इथं अल्टरनेटिव्ह ड्रेसिंगसाठी पाठवण्यात आला होता पण तो रुग्ण इथं आल्यानंतर इथं जो ॲडमिट झाला तो आज 3 वर्षापासून आपल्याकडेच आहे. त्याच्या घरच्यांना विचारलं असता ते घरी न्यायला तयार नाही, त्यांना 2 मुलं आहेत पण 2 मुलं न्यायला तयार नाही. त्यांचे घरचे जे आहेत मालक ते व्यावसायिक म्हणजे टेलर काम करतात पण ते सुद्धा घरी न्यायला तयार नाहीत, इथंच येतात इथंच झोपतात दारू पिलेल्या अवस्थेमध्ये येतात. त्यांचं खाणं पिणं वगैरे म्हणजे घरच्या कुटुंबियाचं कोणाचंच लक्ष त्यांच्याकडे नाही आहे. सर्व प्रकारे आपल्या डॉक्टर इथले स्टाफ नर्स इथले कर्मचारी घरच्या रुग्णासारखं त्याची काळजी घेऊन आज 3 वर्षांमध्ये त्या रुग्णाचा पाय जवळपास जो तोडण्याच्या अवस्थेत होता तो वाचलेला आहे. पाय आज 20% जखम पायावर आहे आणि तोही भरून येईल पण आमचं एवढीच इच्छा आहे की बाबा कुटुंबाने त्यांना घेऊन जावे आणि घरची आपली आई आहे म्हणून
आपल्या मनातनं त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. एवढीच अपेक्षा रुग्णाच्या कुटुंबियाकडनं आमची आहे. तो पेशंट 2015 पासून आमच्याकडे भरती आहे. त्याची आम्ही रोज काळजी घेतो. त्यांना दोन मुलं आहेत खरे, पण कोणी दोघंही मुलं त्यांच्याकडे लक्ष देत नाही, त्यांची काळजी घेत नाहीत. तेव्हापासून 3 वर्षापासून आमच्याच हॉस्पिटलमध्ये राहतात. मजर शेख, C24 तास, नांदेड. समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटनांमध्ये आता आणखी एका संघटनेची भर पडली आहे. ती संघटना म्हणजे तयार पोळ्या किंवा चपात्या पुरवणाऱ्या व्यावसायिकांची संघटना. या संघटनेमध्ये 1,250 व्यावसायिक सहभागी झालेत. समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटनांमध्ये आणखी एका संघटनेची भर पडली आहे. ही संघटना आहे तयार पोळ्या आणि चपात्या पुरवणाऱ्या व्यावसायिकांची. पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा हे या संघटनेचं कार्यक्षेत्र आहे. आतापर्यंत 1,250 व्यावसायिक संघटनेमध्ये सहभागी झाले आहेत. पुणे परिसरामध्ये पोळ्या तयार करणारे 200 अधिक व्यावसायिक आहेत. त्यांच्यामार्फत दररोज 30 ते 35 लाख पोळ्या तयार केल्या जात आहेत. हिंजवडी IT पार्क, तळेगाव, भोसरी तसेच रांजणगाव, MIDC, खराडी, पुणे पिंपरी चिंचवड शहरामधील विविध हॉटेल्स, केटरर्स या ठिकाणी या पोळ्या वितरित केल्या जातात. या पोळ्या तयार करणारे सर्व व्यावसायिक संघटनेमध्ये यावेत या दृष्टीनं आता प्रयत्न सुरू आहेत. एकमेकांचे नुकसान करायचं नाही असा ठराव पहिल्याच बैठकीमध्ये करण्यात आला. चपाती मागं नाही, गहू आता आम्हाला लोकमतचा गहू घेतला MP चा तर तो आम्हाला 26-28 रुपये किलोप्रमाणे मिळतो. आणि त्याच्यानंतर तो गहू आम्ही शॉर्टेज करतो. इथं आल्यानंतर तो दळणाला गिरणीवर चक्कीवर नेले, पर किलोला 4 रुपये घेतात. तिथून आल्यानंतर मग आम्ही ते लेडीजला बनवायला देतो. तर बनवत असताना त्याचा गॅसचा खर्च, 100 चपातीला 22 रुपये खर्च गॅसचाच येतो. प्लस मजुरी, लेडीजची मजुरी आली त्याच्यामध्ये. तेल आलं, तेलाचा डब्बा आता 1,250-1,260 झालेला आहे. पहिला तो 1,100-1,000 रुपयाला मिळत होता. गॅसचे पण 1,550 रुपये आम्हाला द्यावे लागतात. आणि प्लस एवढं इथंच न थांबता आम्हाला ते कंपनीपर्यंत ट्रान्सपोर्टचा खर्च हा आमचाच असतो. कंपनीपर्यंत जबाबदारी आमची, किंवा कंपनीला पुढं कॅन्टीन आहे, केटरिंग्सवाले आहेत, अशांना पोच करायची जबाबदारी ती आमचीच आहे. तर पूर्ण खर्च झाला तर आम्हाला 1 रुपये 70 पैसे ते 1 रुपये 80 पैसे असा खर्च येतो पर चपाती मागं. आणि त्यातून आमच्याकडून कंपनी घेते 1 रुपये 60 पैसे, 1 रुपये 50 पैसे ह्या दराने कंपनीवाली आमच्याकडून चपाती घेतात. त्यामुळं आम्हाला ह्या मार्केटमध्ये सध्या परवडत नाही. राजेंद्र भोईटे. नाही, मुळात चपातीचा व्यवसाय हा ही परंपरागत नाही. चपातीच्या व्यवसायाची सुरुवातच मागच्या 40-45 वर्ष आहेत. म्हणजे चपाती, घरातली चपाती व्यावसायिक स्वरूपात 40-45 वर्षापासून आली. आणि आज उद्योग जगतामध्ये चपातीची प्रचंड मागणीमुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नवीन नवीन उद्योजक चपाती व्यवसायात येतात. आणि चपाती व्यवसायात उद्योजकांची पडणारी भर यामुळं काय होईल आहे की चुकीची स्पर्धा सुरू झालेली. चुकीची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये या व्यावसायिकांचा लाभ, व्यावसायिकाकडून कमी भावात चपाती घेण्याची स्पर्धा हे कंपनीवाले, केटरर्सवाले करतात. आणि चपाती व्यावसायिक आहे हा एकटा पडलेला आहे. आर्थिकदृष्ट्या त्याची भयंकर पिळवणूक चालू आहे. त्याचं वेळेवर पेमेंट दिलं जात नाही, त्याला योग्य भाव दिला जात नाही, आणि त्याची सर्व दृष्टीनं कुचंबना होती. आणि या सर्वातून सर्वांच्या मनात एक धग होती किंवा आपण कुठंतरी एकत्र आलं पाहिजे. आणि या भावनेतून सर्वजण अगदी उत्स्फूर्तपणे एकत्र आले. आणि अगदी थोड्या कालावधीमध्ये या प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि जवळजवळ निम्म्याच्या वर 1 महिन्याच्या आतमध्ये अगदी स्वयंस्फूर्तीने उद्योजक या संघटनेमध्ये सामील झालेले आहेत. नेमकं काय आता तफावत आहे? कारण तुम्ही म्हणताय की गेले 4-5 वर्ष झाले सेम दर आहे, महागाई तर वाढत चाललेली आहे. गहू असेल, तेल असेल, पेट्रोल डिझेलचं तुम्हाला ट्रान्सपोर्टसाठी त्याचं होणार, तर याच्यामध्ये काय नेमकं तफावत आहे आणि दर तुमच्या चपातीचा जो आहे तो कुठपर्यंत पोहोचला? गफलत काय होईल की चपाती व्यावसायिकांची संख्या प्रचंड वाढल्यामुळं प्रत्येक कंपनीमध्ये जवळजवळ 5 ते 10 चपातीचे सप्लायर असतात. आणि कंपनी यांच्यामध्येच स्पर्धा लावून देते, किंवा तुम्हाला जर ऑर्डर पाहिजे असेल तर तुम्ही ह्या भावात करा, हे ह्या. आणि ह्या चुकीच्या स्पर्धेमुळं मागच्या 8 ते 10 वर्षापासून चपातीचा जो दर आहे तो त्याच ठिकाणी स्थिर आहे.
गव्हामध्ये भाव वाढ झालेली आहे, तेल वाढलेलं आहे, गॅसमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे, आणि आता नुकतेच आपण पेट्रोलचे दर तर गगनाला भिडलेले आहेत, त्याच्यामुळं ट्रान्सपोर्टिंगसुद्धा भयंकर वाढलेलं आहे. आणि या सर्वामध्ये नफा तर बाजूलाच राहू द्या, पण तोट्याच्या प्रमाणात वाढ चाललेली आहे. अमोल उत्मले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पाबळ किंदूर परिसरामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. येथील थिटेवाडी बंधाऱ्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला नाहीये आणि बेसुमार पाणी उपशामुळे आता पाण्याचं मोठं दुर्भिक्ष इथे निर्माण झालंय. या दुष्काळी परिस्थितीवरती मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामधील बैठकीमध्ये केंदूर गावासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. दरम्यान या योजनेसाठी पाठपुरावा कोणी केला हा मोठा प्रश्न गावकऱ्यांच्या पुढे उभा आहे. मात्र कोणीही पुढाकार घेवो, केंदूरवासियांची वणवण थांबणार याचाच आनंद नागरिक व्यक्त करतायत. पाबळ केंदूर जिल्हा परिषद गटामध्ये पाबळ केंदूर परिसरामध्ये दुष्काळी परिस्थिती आव असून उभी आहे. या भागाला वरदान ठरत असलेले थिटेवाडी बंधाऱ्यामध्ये समाधानकारक पाऊस पडला नाही आहे, त्यामुळे अत्यल्प पाणीसाठा इथे शिल्लक आहे. या परिसरामधील प्रतिष्ठांनी ग्रामपंचायत आणि सार्वजनिक पाणीपुरवठा यांच्याकडनं आलेल्या नोटिसा न जुमानत हम करोसो कायदा याप्रमाणे इथे बेसुमार पाणी उपसा करण्यात आला आहे. परिणामी आता पाणी करण्याची वेळ या प्रस्थापनाच्या बरोबर सर्वसामान्यांसह केंदूर पावळकरांवरती आली आहे. या गंभीर दुष्काळी परिस्थितीवरती मात करण्यासाठी नुकत्याच झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयामधील बैठकीमध्ये केंदूर गावासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामधनं वाजेवाडी ते केंदूर अशी सुमारे 9 किलोमीटर अंतराची पाईपलाईन होणार आहे. पण या योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठपुरावा कोणी केला हा यक्ष प्रश्न जनतेसमोर उभा आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला की माजी विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांनी केला आणि कोणाच्या प्रयत्नांनी हा निधी मंजूर झालाय याच्यावरती आता शिवसेना राष्ट्रवादी कार्यकर्ते सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात चर्चा करतायत. हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये सुरू आहे. तर एकीकडे गावामध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांचे फ्लेक्स लावून दुष्काळामध्ये अभिनंदनाचा वर्षाव केलाय, पण सर्वसामान्य जनतेला मात्र याचे काडी मात्र देणं घेणं नाही आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या किंवा शिवसेना पक्षाच्या कोणाच्याही पक्षाच्या माध्यमामधनं कोंबडा आरडू दे आणि पहाट होऊ दे अशीच काहीशी भूमिका सर्वसामान्यांमधनं दिसून येते. मात्र या योजनेचा लाभ गावाला मिळणार आहे, त्यामुळे कोणत्याही नेत्याला श्रेय मिळू देत पण गावाला याचा फायदा होतोय यामध्येच केंदूरवासियांची हुशारी दिसून येते. मात्र या उचललेल्या निर्णायक पावलामुळे केंदूर परिसरामधील महिलांची काही अंशी का होईना वणवण संपणार आहे, डोक्यावरील हंडा खाली उतरणार आहे, यामध्येच त्यांनी समाधान मानलंय. याचा बोध आता पावळकरांनी घ्यायला हवा अशी दबक्या आवाजामध्ये इथे चर्चा सुरू आहे. यावरून एक गोष्ट मात्र प्रामुख्यानं लक्षात येते, या दुष्काळी परिस्थितीमध्ये जो गड राखेल त्याचाच आवाज या परिसरामध्ये होईल हे मात्र नक्की. आतापर्यंत पाण्यासाठी आमचं 5 वर्षापासून प्रयत्न चाललेले आहे. पुढारी लोक येतात, या धरणामध्ये पाणी सोडू आम्ही. आमचं प्रयत्न चालू आहे, इंजिनियर लोकांना काम दिलेलं आहे, ते पाणी करून गेलेले आहे. पण आता 5 वर्षापासून पाणी नाही आणि ह्या वर्षी 4 महिने झाले तरी धरणात एक सुद्धा टिपकाचं पाणी साठलेलं नाही, आणि त्यामुळं जनावरं आणि माणसाचे पूर्ण हाल चाललेले आहेत. एक टाईम पाणी येत होतं, 2-2 हंडे मिळत होतं, ते पण आता मिळत नाही, प्यायला पाणी नाही. आता आम्ही जगावं तरी कसं, इथून पुढे 10 महिने कसे घालावं ते आम्हाला समजत नाही. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुणे रेल्वे स्टेशनवरनं वडगाव शेरी भागामधील गोळीबार प्रकरणामधील आरोपींचा पोलीस शोध घेत होते त्यावेळी पुणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावरती एका आरोपीनं गोळीबार केला आणि हातामध्ये देशी कट्टा घेऊन पळून गेला. दरम्यान आरोपीला मोठ्या शिताफीनं पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पुणे रेल्वे स्टेशनवरती वडगाव शेरी भागामधील गोळीबार प्रकरणामधील आरोपींचा शोध घेत असताना पुणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावरती एका आरोपीनं गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार केल्यानंतर आरोपीनं हातामध्ये देशी कट्टा घेऊन पुणे रेल्वे स्टेशनवरनं पळ काढलाय. आरोपी पळून जातानाचा व्हिडिओ देखील CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. या व्हिडिओमध्ये आरोपी आपल्या हातामध्ये देशी कट्टा घेऊन पळून जाताना दिसतोय. देशी कट्ट्याच्या धाकावरती आरोपीनं रेल्वे स्टेशनवरनं पळ काढलाय. मात्र पुढे आरोपीच्या शोधामध्ये असणाऱ्या पोलिसांनी या आरोपीच्या अखेर मुसक्या आवळल्यात. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 पुणे. तिरुपती बालाजी हे आंध्रामध्ये स्थित असलेले देवस्थान सर्वात श्रीमंत तीर्थक्षेत्र मानलं जातं. इथे सुट्ट्यांमध्ये बालाजीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी पसंती असते. आंध्राचे तिरुपती बालाजी हे स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे भाविकांना नेहमीच आकर्षित करतं. जगभरामध्ये नावारूपास आलेले आणि भारताचे श्रद्धास्थान म्हणून परिचित असलेले आणि देशभरामधील सर्वात श्रीमंत तीर्थक्षेत्र म्हणजे आंध्राचं बालाजी मंदिर. येथे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रामधील भाविकांची सर्वाधिक पसंती असते. दिवाळी आणि इतर सुट्टीमध्ये परिवारासह बालाजीचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वर्षी हजारो कुटुंब इथे येत असतात. समुद्रसपाटीपासून 853 मीटर उंचीवरती स्वर्गीय अशा निसर्गरम्य परिसरामध्ये असलेलं हे मंदिर. हे मंदिर 12 महिने अमन शांती आणि प्रसन्नता देत असतं. राज्य भाषा जरी वेगवेगळ्या असल्या तरी सर्व माणसांचे भक्ती संस्थान एकच असल्याची अनुभूती या ठिकाणी येते. दर्शनाकरता प्रसन्न सायंकाळ मानवी मनाला नेहमीच प्रफुल्लित करते. शंखनाद, मंत्रोपचार आणि आकर्षक अशी मंदिराची विद्युत रोषणाई यामुळे मंदिर परिसराचे धार्मिक आध्यात्मिक वातावरण प्रसन्न वाटतं. राज्यामध्ये वैष्णव स्वरूपामधील बालाजीचे कलात्मक दर्शन या परिसरामध्ये असलेल्या रंगमंचकावरती नृत्यकला दर्शनानं साकारणारे कलाकार आपोआपच भाविकांचं लक्ष वेधून घेतात. विशेषतः इथे येणारे मराठी भाविक बालाजीच्या जय जयकाराबरोबरच आपल्या कुलदैवताचा देखील जय जयकार या ठिकाणी करतात. महाराष्ट्रामधील शैव आणि वैष्णविक एकात्मतेचं रूप असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेऊन बालाजीचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांनी या दोनही देवतांच्या दर्शनानं जीवन सफल होतं असं सांगितलंय. खंडोबाचा येळकोट आणि गोविंदा गोविंदा या गर्जनानं परिसर हा मल्हारमय झाल्यासारखा वाटत होता. बालाजीचं दर्शन घेऊन जेजुरीगडावरती जाऊन पुन्हा गोविंदाचा जय जयकार केला जातो. दरवर्षी न चुकता बालाजी वारी करणाऱ्यांची संख्या यावेळी लक्षणीय होती. बालाजी मंदिरामधील आणि परिसराचे व्यवस्थापन, स्वच्छता, शिस्त हा आदर्श नक्कीच महाराष्ट्रामधील देवस्थानांनी घ्यावा अशी प्रतिक्रिया यावेळी मराठी भाविकांनी व्यक्त केल्यात. 10 तारखेला जेजुरी होऊन तिरुपतीला रवाना झालो. त्यानंतर तिरुपतीचं दर्शन घेतलं आणि आमचा प्रवास तिथपर्यंतचा एकंदरीत खूप छान झाला. तिथलं आम्हाला खाद्यपदार्थांची शैली, हिस्टॉरिकल प्लेस, गोल्डन टेम्पल, कांचीपुरम इत्यादी हिस्टॉरिकल क्षेत्रे आम्ही पाहिली. आता आम्ही बँगलोर होऊन मैसूरला रवाना होत आहोत मैसूर पॅलेस बघण्यासाठी. आणि तिथली स्वच्छता, तिथल्या लोकांचं लँग्वेज, लोकांचे स्वभाव खूप छान वाटले आम्हाला. कोऑपरेटिव्ह खूप लोक आहेत तिथली आणि आमचा ग्रुप खूप 60 जणांचा ग्रुप आहे, मोठा आहे. त्यांच्याबरोबर एन्जॉय करायला खूप आम्हाला मजा आली, धमाल झाली. आत्तापर्यंतचा एकंदरीत प्रवास खूप खूप छान झाला. आम्ही महाराष्ट्रातून दरवर्षीप्रमाणे काही मित्रपरिवार, काही कवेज कुटुंब दर्शन करत असतो. इथं आल्यानंतर आम्हाला एक वेगळ्या प्रकारे शांती, सुखसमाधान, शांती मिळते. का? तिथलं स्वच्छता, बालाजीचं सौंदर्य आणि एक अतिरम्य वातावरण. आणि या वातावरणामुळे आम्हाला इथं आल्यानंतर एक सुखद आनंद मिळतो. पण आम्ही भक्तिभावाने या ठिकाणी येत असतो.
भारताच्या धर्म अर्थशास्त्र आणि आध्यात्मिक व्यासपीठांना खूपच मोठ्या प्रमाणात पाहिलं जातं. जगातल्या अनेक मंदिरांपैकी एक नामवंत मंदिर म्हणून आंध्र प्रदेशमधल्या बालाजीला ओळखलं जातं. महाराष्ट्रच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक प्रकारचे लोक आपली भक्ती सादर करण्यासाठी बालाजीला येत असतात. आजही जेजुरीसारख्या ठिकाणाहून अनेक भक्त लोक बालाजीच्या दर्शनाला आले, कारण आध्यात्मिक ग्रंथाच्या दृष्टिकोनातून बालाजी आणि खंडोबा यांचं एक अतूट वेगळं नातं आहे. या नात्याचा परिस्पर्श म्हणून आज बालाजीच्या दर्शनास आलेल्या सगळ्या भाविकांनी खंडोबाचा आणि बालाजीचा जय जयकार केला. निश्चितच या जय जयकारातून दोन राज्यातल्या भाषा भिन्न असल्या तरी एका संस्कृतीच्या या लोकांना खऱ्या भक्तीचा मार्ग सापडला असं मला वाटतं. विजयकुमार हरिश्चंद्र, C24 तास. खामगाव शहराबाहेरील नांदुरा रोडवरील हॉटेल लावेला समोर बुधवार रात्री दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये एक जण ठार तर एक जण जखमी झालाय. पुलावरनं गाडी खाली पडल्यामुळे हा अपघात झाल्याचं समजतंय. मात्र हा अपघात नसून घातपात आहे असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. खामगाव शहराबाहेरील नांदुरा रोडवरील हॉटेल लावेला समोर बुधवारी रात्री अपघात झालाय. या अपघातामध्ये एक युवक ठार तर एक जण जखमी झालाय. सुधीर अजय सिंग इंगळे असं अपघातामधील मृताचं नाव आहे. आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या पार्टीमधनं तो परत येत होता. दरम्यान नांदुरा रोडवरील लावेला हॉटेलच्या समोरील पुलाखाली गाडी पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे मृताच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ही घटना अपघात नसून घातपात आहे असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. गुरुवारी सकाळी खामगावच्या सामान्य रुग्णालयामध्ये पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये शवविच्छेदन करण्यात आलंय. दरम्यान घातपात की अपघात अशी चर्चा आता सुरू आहे. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत आहात C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता बातमी आहे लुडो गेम खेळणाऱ्यांसाठी. लुडो गेम खेळताय तर मग सावधान, कारण लुडो गेम खेळणाऱ्या 7 जणांवरती हिंगोलीमधील बाळापूर पोलिसांनी कारवाई करून त्यांना गजाआड केलाय. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीनं मोबाईलवरनं जुगार खेळणाऱ्यांवरती आता वचक बसणार आहे. हिंगोली जिल्ह्यामधील बाळापूर पोलिसांची डिजिटल जुगारावरती मोठी कारवाई. कळमनुरी तालुक्यातील चुचा इथे ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये संजय परशुराम मोहिते, सुनील दत्तराव कणके, गणपत सीताराम पवार, पांडुरंग सीताराम चांद्रावशी, सय्यद आरेफ, रामराव शेळके, परसराम हरसिंग जाधव अशा 7 आरोपींवरती कारवाई करण्यात आली आहे. यांना लुडो गेम खेळणं चांगलंच महागात पडलंय. बाळापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 58,060 रुपयांच्या मोबाईलसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांच्या पथकानं केली आहे. पोलीस स्टेशन आखाडा बाळापूरच्या अंतर्गत आज चुंचा येथे मोबाईलवर लुडो गेम खेळणाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. लुडो गेम हा मोबाईलमध्ये खेळून त्याच्यावर पैसे लावून हारजितचा खेळ खेळताना 7 लोक मिळून आले, त्यांना अटक करून
त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. एकूण 6 मोबाईल जप्त केले आणि त्याच्यामध्ये 58,060 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. लुडो हा मोबाईलमध्ये जर गेम पैसे लावून खेळला जात असेल तर त्याच्यावर जुगाराची कारवाई होते. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. लोणावळा शहरामध्ये चोऱ्या करणाऱ्या 2 अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. मर्सडीजमध्ये फिरवून हे चोर चोरी करत होते हे विशेष. दिल्ली मुंबईनंतर पुण्याजवळील लोणावळा शहरामध्ये चोरा करणाऱ्या डॉन अट्टल गुन्हेगारांना लोणावळा शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. बिहार राज्यामधनं मुंबई दिल्ली पुणे सारख्या शहरामध्ये येऊन भाड्यानं हॉटेलमध्ये राहायचं आणि मर्सडीजमध्ये फिरून परिसराची माहिती घ्यायची अशी या चोरट्यांची शक्कल होती. लोणावळा शहरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी एका बंगल्यामध्ये चोरी करून लाखोंचा माल घेऊन हे आरोपी फरार झाले होते. लोणावळा शहर पोलिसांनी तपास करत असताना CCTV आधारे या 2 अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद इरफान अख्तर शेख आणि मोहम्मद मारूफ मतीउर अली अशी या दोघांची नावे आहेत. लोणावळा इथे ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे घरफोडीसाठी वापरण्यात येणारं साहित्य स्क्रूड्रायव्हर कटावणी कटर मिळून आलं आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान त्यांच्याकडील गुन्ह्याच्या कामी वापरण्यात आलेली मर्सडीज गाडी, अंगझडतीमध्ये मिळालेलं एकूण रोख रक्कम 8,800 रुपये जप्त करण्यात आले आहेत. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. महाराष्ट्राला परंपरा, भक्ती, सण, उत्सव यांचं अनोखं कोंदण लाभलंय. मात्र या लोकपरंपरेमध्ये भक्ती आणि शक्तीचे अनोखं चित्तथरारक असं दर्शन घडतं ते म्हणजे पुरंदर तालुक्यातील गुळुंचे गावामध्ये साजरा होणारा उत्सव काटेबारस यामधनं. येथील ज्योतिर्लिंग यात्रेच्या दरम्यान काटेबारस हा अनोखा आणि अंगावरती काटा आणणारा उत्सव साजरा करण्यात येतो. शेकडो भाविक यामध्ये बाबळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये स्वतःला अक्षरशः झोकून देतात. काटा पायामध्ये रुतल्यावरती आपल्याला असह्य वेदना होतात, इथे मात्र चक्क बावळीच्या ढिगाऱ्यामध्ये लोक स्वतःला झोकून देत आहेत. यात्रा, उत्सव, सण अशी परंपरा असलेल्या महाराष्ट्र हा लोकपरंपरा, भक्ती, शक्तीचं दर्शन घडवतो. असेच अद्भुत आणि चित्तथरारक दर्शन म्हणजे चित्तथरारक काटेवारस. अजब आणि अंगावरती काटा आणणारी ही यात्रा म्हणजे चक्क बावळीच्या काट्यामध्ये उडी मारून आपला नवस पूर्ण करण्याची ही प्रथा. ही प्रथा पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्याच्या गुळुंचे गावामध्ये शेकडो वर्षांपासून आज तागायत सुरू आहे. गुलालाची उधळण आणि हरहर महादेवाचा जय जयकार करत मोठ्या भक्तिभावानं भाविक इथे स्वतःला काट्यांच्या झुपक्यामध्ये अक्षरशः झोकून देतात. हा संपूर्ण प्रकार अगदी अंगावरती शहर आणण्यासारखा असतो. काटेवारस या दिवशी सकाळपासूनच या उत्सवाची इथे लगबग सुरू होते. दूर देशामध्ये गेलेले गुळुंचे गावाचे गावकरी आपल्या परिवारासह दरवर्षी न चुकता इथे हजेरी लावतात. मंदिराच्या समोरच्या मुख्य मैदानामध्ये वाळलेल्या बाबळीच्या काट्यांचे झुपके आणून त्यांचा ढीग रचला जातो. तोपर्यंत ग्रामप्रदक्षिणा घेऊन ज्योतिर्लिंग देवाची पालखी काट्यांच्या ढिगाला 5 प्रदक्षिणा घेऊन मंदिरामध्ये दाखल होते आणि या प्रथेला सुरुवात होते. गुळुंचे गावाचे ग्रामदैवत असलेल्या ज्योतिर्लिंग मंदिराच्या यात्रेची 15 दिवस आधीच सुरुवात होते. हे गाव म्हणजे राजकीय, शैक्षणिक, सामाजिक स्तरावरती आपली प्रगती राखून आहे. विविध पक्षांचे राजकीय मतभेद विसरून सारं गाव या यात्रेमध्ये सहभागी होत असतं. यामुळे सामाजिक आणि वैचारिक पातळीवरती येथील ग्रामस्थ एकत्र येऊन ही काटेबारस यात्रा आनंदामध्ये साजरी करतात. यंदाच्या यात्रेमध्ये इंजिनियर, डॉक्टर, शिक्षक यासारखे भाविक देखील सहभागी झाले आणि मोठ्या भक्तीनं त्यांनी या काट्यांच्या झुपक्यामध्ये उड्या घेतल्यात. आज तागायत या यात्रेमध्ये कोणतीही दुर्घटना घडली नाही आहे असा इतिहास पाहायला मिळतो. म्हणूनच या गावामध्ये भक्ती, शक्ती आणि श्रद्धेचं दर्शन आज तागायत घडत आहे. या परंपरेचा हा वारसा असा सुरू राहणार आहे आणि येथील नवीन पिढी तर हा वारसा असाच पुढे सुरू ठेवणार हे मोठ्या अभिमानानं सांगतात. सावित्री वारे यांच्याकडून 101 रुपये
रमेश महापाळकर यांच्याकडून 101 रुपये देणगी मिळाली, धन्यवाद. बाळासाहेब दत्तू निगडे नाणार कानगाव यांच्याकडून 100 रुपये देणगी मिळाली, धन्यवाद. पवन बाळासाहेब दफाडे विश्वस्त वीर देवस्थान यांच्याकडून 501 रुपये देणगी मिळाली. समस्त ग्रामस्थ गोविंद शंकर दफाडे त्यांचे हार्दिक आभार आहेत. आणि गेल्या 30 वर्षापासून आमच्या जे जुन्या पिढीने ज्या पद्धतीने यात्रा पुढे पारंपरिक पद्धतीने पार पाडली, त्याच पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिभावाने पार पाडण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर जे गावाचं नाव पुढे न्यायचा जो आम्ही प्रयत्न करणार आहोत ह्या यात्रेद्वारे आणि बाकी विकास कामाद्वारे, त्यासाठी आम्ही पूर्णपणाने सहकार्य करू. विजयकुमार हरिश्चंद्र, C24 तास, जेजुरी. पुन्हा एकदा पाहुयात काही ठळक घडामोडी. पुण्यामध्ये एकाच दिवशी घडल्या 3 गोळीबाराच्या घटना, शहरामध्ये पसरले दहशत, पोलिसांनी आरोपींना केले जेरबंद. देगलूर उपजिल्हा रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घडवले माणुसकीचे दर्शन, 1.5 वर्षांपासून निराधार महिलेवरती मोफत उपचार. पुणे रेल्वे स्टेशनवरती गोळीबार करणाऱ्या आरोपीला मोठ्या शिताफीनं पोलिसांनी केले गजाआड. आणि हिंगोलीमधील बाळापूर पोलिसांनी ऑनलाईन मोबाईलवरनं जुगाड खेळणाऱ्यांवरती केली कारवाई, 7 जण पोलिसांच्या ताब्यात. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त.